झालं समाधान? बिचारा माझा प्रसाद, काय वाईट केलं होतं ग त्याने? कसली शिक्षा दिलीस ग त्याला एवढी? माझ्या प्रसादने कधीच कोणाला दुखवलं नाही. त्याच्यासारखा मुलगा नाही ग या अख्ख्या लिंबूवाडीत. उलट चंदना पांगळी झाली अशा परिस्थितीत तिच्याशी दुसरं कोणीही लग्न करणार नाही याचा विचार करून कुठल्याही परिस्थितीत तिच्याशीच लग्न करेल हाच माझा प्रसाद. या लिंबूवाडीत कोणाचं असं मोठं मन आहे काय रे? हे माणूस किच्या गप्पा मारतोस ना रे? हा तुमच्या कोणामध्ये आहे माणूस कितला म तरी? माझ्या प्रसाद मध्ये. त्या पांगळ्या चंदनाशी लग्न करायला तयार झाला तो. आयुष्यभरासाठी लंगडा संसार करायला तयार झाला माझा प्रसाद. तुमच्यापैकी कोणीतरी एकाने हो म्हणा रे, कोणीतरी एकाने हो म्हणा. लग्नाचा सगळा खर्च ही कांता चोरगे करेल, कोणीतरी हो म्हणा. दाखवा की त्या पांगळ्या पोरीशी लग्न करून. कांता का खूप बास झाला आता? आता मलाच हे लग्न करायचं नाहीये. अगं चंदना, अगं बाळा काय बोलतेस हे? असं नको ग बोलूस. अगं तूच जर असा निर्णय घेतलास तर कसं चालेल? माझ्या प्रसादने या लग्नाची केवढी स्वप्न रंगवली आहेत अगं. तुम्ही सगळे बघताय ना. अरे जर चंदनानेच नकार दिला तर माझा प्रसाद उद्ध्वस्त होईल. मी हात जोडते हो तुमच्या चंदनाला समजावा ना असं नको करू म्हणा. रडू नका कांता का. तुमचा मुलगा आणि तुम्ही इतके चांगले आहात ना की तुम्हाला कोणतीही चांगली मुलगी सहज मिळेल. त्यामुळे माझ्यावरच्या दयेपोटीत तुम्ही तुमच्या मुलाचं आयुष्य बर्बाद करू नका. वंदना आई अग, तुमच्या त्या चंदनानी सोन्यासारख्या पोराला नकार दिला का? का माझ्या पोराचं आयुष्य उद्ध्वस्त केलं हो तिनी? चल सोन्या. बाबा ऐकून घ्या ना. वृंदा ते एक शब्दही बोलू नको. झालं समाधान? झालं ना मनासारखं तुझ्या? वृंदा पण हा सगळा त्या कांता सोरगेंचा ड्रामा आहे. त्यांनी हे सगळं मुद्दामून केलंय. चंदना ताईंनी स्वतःहून लग्न मोडावं म्हणून त्यांनी हे सगळं राजकारण केलंय. चंदना ताईंनी लग्न मोडलंय आता. मोडलं रे लग्न. काय बोलायचं आपण? आता अशा पांगळ्या मुलीसाठी दुसरं कुठलं स्थळ येणार आहे? आणि समजा आलं तरी कसलं असेल? एखादा व्यंग असलेला मुलगा नाही तर तिच्यासारखाच लुळा पांगळा. किंवा असेल आयुष्यभर अविवाहित राहून आई बाबांच्या जीवावर. शहरांना म्हातार वयात ओझ आपल्या पोरीच, ते सुद्धा पांगळ्या पोरीच. जाऊ दे ना आत्या, मला त्या विषयावर नाही बोलायचं आता. अगं ताई आण, मी करते. नको, माझा फक्त डावा पाय गेलाय. हात आहेत अजून माझे शाबूत. मी करेन माझी कामं. त्या वृंदाला संशय येईल ना असंच त्या प्रिंटर बरोबर बोलत होते. याला तिला संशय. तिला काय वाटलं? मी प्रसादच्या लग्नाची पत्रिका परत एकदा छापते नवीन नावासकट. मी मला वाटलंच होतं ही जाणार आणि त्या हरीशचे कान फुंकणार, चुगली करणार. आणि केली तिनी चुगली केली. मला वाटलं होतं की हरीश येईल भांडायला. पण माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त मोठा आणि चांगला तमाशा केला हो हरीशने. त्याच्यामुळे काय झालं, ती गेली की रे ती लोळी पांगळी पोरगी माझ्या कोपराच्या आयुष्यातून. आणि तेही आपण. काय सांगितलं होतं सदानंदराव? या 15 दिवसात मी अशी खेळी खेळेन की काकडे स्वतःहून हे लग्न मोडतील. असल्यापासून चंदनावर खूप प्रेम करतो. माझ्या कोकराच्या मनाचा विचार नाही ग केला. अरे वा 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 कांता, तुला हेही चांगलं जमतंय की? सदानंद या कांता चोरगेला सगळंच जमत.